नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत असाच एक बालभारतीमधील जुना धडा। ह्या धड्याचं नाव आहे माझ्या भाग्यरेषा। तर मित्रांनो, आपल्या लहानपणीच्या आवडीनिवडी कशा आपलं करिअर किंवा कशा आपले भाग्य उजळू शकतात हे ह्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर चला, फार इंटरेस्टिंग होणार आहे ह्या धडा, तर चला सुरू करूया। त्यावेळी माझे वय 5-6 वर्षाचे असेल। कुलाबा जिल्ह्यातील सासवणे हे आमचे गाव। माझ्या आजोबांपासून गणपती करणे हा आमच्या घराण्याचा एक जोडधंदा होता। माझे वडील व त्यांच्याबरोबर माझा वडील भाऊ म्हणजेच काका हे गणपती करत असत। आमच्या गावी डोंगराची लाल माती होती, ती वस्त्रगाळ करून लोण्यासारखी मऊ करत असत। शाळेतून आलो की गणपतीच्या खोलीत जाऊन माती चिवळल्याशिवाय माझा एकही दिवस जात नसे। एकदा मी लहान बोरा एवढ्या मातीचा एक लांब गोल केला व दोन्ही हातांचे अंगठे व जवळची दोन बोटे त्यामध्ये धरला व दाबला, तसा त्याला सापाच्या फण्यासारखा आकार आला। आपण सापाची फणी केली ही जाणीव मला झाली। साप लांब असतो म्हणून लगेच लांबी वळी करून फणीला जोडली। साप वेटोळे करून फणी उभारून पाहतो आहे हे दृश्य पाहून आनंदाच्या उगळ्या फुटत होत्या। आपल्याला साप करता येतो हा विश्वास निर्माण झाला। इतरही अनेक प्राण्यांची चित्रे तयार करून गणपतीजवळ ठेवू लागलो। एके दिवशी वडिलांनी माझी ती चित्रे पाहिली व मला हाक मारून सांगितले, या वळकट्या कशाला करतोस, गणपती कर ना, मला येईल का? मी विचारले, करून तर बघ, गणपतीच्या खोलीत बसून करू का? बस ना, नको कोणी म्हणाले। नको कोण म्हणते? वडिलांनी दिलेल्या या परवानगीने मला उत्साह वाटला। मी रोज गणपती करण्याची धडपड चालू केली। पहिले 3-4 दिवस मनासारखे जमेना, पण नंतर जेव्हा नीट जमू लागले तेव्हा त्यांच्या गणपतीच्या ओळीत माझेही गणपती ठेवू लागले। अप्पा आणि काका सांगू लागले, अरे आता तुझे गणपती चांगले आहेत, पण जरा मोठे कर, बारीक करू नकोस। लहान लहान गणपती मला सहज करता येऊ लागले, ते वडिलांना पसंत असत। मग गणपतींना रंग देणेही सुरू झाले। शरीराचा रंग, शाल, पितांबर, वर्ख वगैरे क्रिया माझ्या हातून होऊ लागल्या, त्याही काकांच्या पसंतीला उतरल्या। परंतु ती विशेष कारागिरी नव्हती, डोळे, भुवया व गंध रंगवणे ही मुख्य कारागिरी होती। या कारागिराला आखणी म्हणत। काका म्हणाले, तुला आखणी आली म्हणजे तू गणपतीवाला झालास। मी दररोज ते आखणीचे काम मन लावून पाहत होतो। ते मी करीन म्हणायला धीर होत नसे, म्हणजेच धाडस होत नसे। 3-4 दिवस मी नुसता पाहत बसलो, नंतर मी ते करू का असे विचारण्याचा धीर केला। वडील म्हणाले, करून पहा, पण गणपती फुकट जाता उपयोगी नाही, म्हणजे गणपती फुकट गेला नाही पाहिजे, लहानसा गणपती घेऊन प्रयत्न कर। मग त्यांनी केलेल्या लहान गणपती पुढे घेतला व आखणीला सुरुवात केली। जणू काय परीक्षेलाच बसलो। समोर गणपती ठेवला, मांडी घालून बसलो। गणपतीच्या डोळ्यांच्या बुबळांना व दातांना पांढरा रंग लावला। मग लहान बारीक टोकाचा ब्रश घेतला व दम धरून पोट आवळून कपाळावर लाल रंगाचे गंध काढले आणि मगच दम सोडला। तसेच काळ्या रंगाने डोळ्यांच्या बुबळांखाली व वर रेख दिली। मग भुवया काढल्या, केसांना काळा रंग दिला। मागे वळून पाहतो तो काका पाहत होते। मी थोडा दचकलोच व विचारले, आणखी ठीक का? काका म्हणाले, ठीक आहे, पण कलम सफाईनं फिरली पाहिजे आणि ओठ कशाला आवळतोस? झाले, मी 5-6 गणपतींची आखणी केली। ती काकांना पसंत पडली। ते म्हणाले, तू यावर्षी माझ्याबरोबर मुंबईला चल, म्हणजे मला रंगाच्या कामाला मदत होईल। मला फार आनंद झाला। सगळ्यांना मी आता मुंबईला जाणार म्हणून सांगत सुटलो। त्यावेळी मुंबईला जाणे म्हणजे विलायतेला जाण्यासारखेच कुतूहल होते, म्हणजेच
बाहेरच्या देशात जाण्यासारखेच कुतूहल होते, कारण की मित्रांनो तेव्हा मुंबईला जाणे खूप मोठी गोष्ट होती. आता मी जवळजवळ गणपतीवाला झालो होतो. कामाला नवीन स्पेशल खोली, माझे टेबल हत्यारे स्पेशल, बसायला पातळशी गादी, छोट्या तकिया, हे सारे मुद्दाम माझ्यासाठी काकांनी तयार केले. मला इतका आनंद वाटे की मी तेथेच सर्व वेळ घालवी. मग माझ्याबरोबरची शेजारची मुले माझ्याभोवती जमू लागली, चेष्टाही करू लागली. काय ऐट मोठा गणपतीवाला झाला. मग तुला चित्र कुठे करता येतात? कोणी म्हणे बैल किंवा कुत्रा करून दाखव. अशी अनेक प्रकारची चित्रे जी मी कधी केली नाहीत ती सुचवू लागली. मी सांगे अरे थांबा मी चित्र पण करीन. अशा रीतीने मला चित्रही करण्याचा नाद लागला. मी बराच मोठा झालो म्हणजे पंचा नेसू लागलो. माझ्या खोलीत खूप शांतता असे पण मन चलबिचल होऊ लागले, कारण तेच ते गणपती करणे कंटाळवाणे वाटू लागले. आपण कागदावर माणसे काढली तर? कल्पना सुचली. आमच्या घरात पोथ्या होत्या, त्यात रामपंचायतन, शिवपंचायतन, मारुती, शेषशाही, भगवान वगैरे अनेक चित्र होती. कागदावर त्या चित्रांसारखी चित्रे काढावी त्यात मजा येईल. झाले त्या पोत्यांतले एक एक चित्र खोलीत आणून कागदावर काढू लागलो. कागद खोलीत जमू लागले. एकदा काका खोलीत आले व म्हणाले काय रे हल्ली तुझा गणपतीवरचा हात थंडावला का? आणि हे काय या कागदाच्या वळकट्या कसल्या? मी म्हटले ती चित्र आहेत. ते म्हणाले पाहू दे. मी दाखवली. ती पाहून ते म्हणाले ही चांगली आहेत, कागदावर कशाला काढतोस? आपल्या ओटीच्या भिंतीवर काढ, मी चुना लावून भिंती पांढऱ्या करून देतो, पण गणपतीही केले पाहिजेत, नाहीतर खाशील काय? त्याच धंद्यावर तुला जगायचं आहे हे लक्षात ठेव. असे सांगून ते गेले. भिंतीवर चित्रे काढायला मिळणार याचा केवढा उत्साह व आनंद वाटला. आमच्या ओटीवर गणपती, दत्तात्रय, राम, लक्ष्मण, सीता यांची चित्रे काढली. रंग गोंधात कालवून मी भडक रंगात रंगवली. वडील गवई होते तर गुरुवारी भजन व सणाच्या दिवशी गाणे आमच्या घरी व्हायचेच. चित्रे रंगवून झाल्यावर पहिली बैठक झाली तेव्हा मंडळी म्हणाली अरे वा पांडोबा, तुमची ओटी म्हणजे पेशव्यांचा राजमहालच झाला, फार छान दिसतो. चित्र कोणी काढली? काका म्हणाले दुसरा कोण, आमचा विनय. आता त्यानं चित्र काढण्याचा नाद घेतला आहे. हा बघा हा विनय, ह्याने खूप सुंदर असं गणपतीचे चित्र आपल्या भिंतीवर रंगवले आहे. ग्रामस्थांनी विठोबाच्या देवळात चित्रे रेखाटण्यास मला सांगितले व मी ती रेखाटली. त्यावेळी ग्रामस्थांना माहीत नव्हते व मलाही माहीत नव्हते की देवळातल्या चित्ररेषा माझ्या भाग्यरेषा ठरणार आहेत. काही दिवसांनी कुलाब्याचे असिस्टंट कलेक्टर रॉथफील्ड आमच्या गावी आले. त्यांनी ती देवळातली चित्रे पाहिली, त्यात शिवाजी महाराजांचेही एक चित्र होते. ते चित्र त्यांना फार आवडले. त्यांनी मला अलिबागला त्यांच्या घोडागाडीतून नेले. त्यांच्याजवळ ग्रीक शिल्पचित्रांचे फोटो होते, ते त्यांनी कौतुकाने दाखवले. ते मराठी बोलत असत. मला म्हणाले असे पुतळे तू करशील? मी म्हटले साहेब मी प्रयत्न करीन, मला तुमचा एक फोटो द्या. फोटो घेऊन त्यांनी मला घरी पोहोचवले. दुसऱ्या दिवशी त्या फोटोवरून त्यांचा पुतळा करायला सुरुवात केली. 2 दिवसांनी तो पुरा केला. तो छोटासा अर्ध पुतळा घेऊन त्यांच्याकडे गेलो. हे बघा त्यांनी म्हणजे विनयाने त्यांची सुंदर असं सुबक अशी मूर्ती त्यांना दाखवण्यासाठी आणली आहे. श्री रॉथफील्ड व त्यांची पत्नी ही दोघे तो पुतळा पाहून खुश झाले. साहेब मला 10 रुपयांची नोट देऊ लागले. मी म्हटले साहेब पैसे नकोत, हा पुतळा मी माझ्या हौशेने केला आहे म्हणजेच आवडीने केला आहे. तरीही त्यांनी ती नोट माझ्या खिशात घातली व सांगितले तुला मुंबईला शिकायला गेलं पाहिजे, मी व्यवस्था करणार आहे. मला फार हर्ष झाला म्हणजे आनंद झाला आणि मी तेथून धावत निघालो. तो घरी वडिलांजवळच गेलो, 10 रुपयांची नोट त्यांच्या हातात ठेवली व सांगितले हे पहा त्या साहेबानं केवढं मोठं इनाम दिलं. वडिलांना फार आश्चर्य वाटले, माझा आनंद गगनात मावेना. त्या 10 रुपयांच्या इनामाची बातमी मी सर्व मुलांना सांगितली. हौसेने उड्या मारत सुटलो. त्या 10 रुपयांचे मोल मला अगणित वाटले. त्यानंतर पुढील आयुष्यामध्ये माझ्या शिल्पकृतींनी लक्षावधी रुपये मला मिळवून दिले. पण 1910 साली
मिळालेले ते 10 रुपये केवळ अमोलच, म्हणजे त्याची तुलना कुठल्याही रुपयाबरोबर होऊ शकत नाही. पुढे त्याच रॉथफील्ड साहेबांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि लंडनच्या रॉयल अकादमीत माझ्या शिक्षणाची व्यवस्था केली. माझ्या देवळातल्या त्या चित्रांनी माझ्या विकासाची वाटही मोकळी केली. देवळातल्या त्या चित्ररेषा माझ्या भाग्यरेषाच ठरल्या. तर मित्रांनो, यावरून आपल्याला काय बोध होतो? तर आपली कला जर आपण कंटिन्यू ठेवली किंवा सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं तर आपलं भाग्य त्यानुसार किंवा त्यांच्यामुळेसुद्धा बदलू शकतं. तर मित्रांनो, बोलतात ना की माणसाचं भाग्य हे कशामुळे उजळेल सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपले प्रयत्न नेहमी चालू ठेवावे. ओके, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.